नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती आणि महाराष्ट्रातील सर्व भरत्यांसाठी खूपच महत्त्वाचे पन्नास प्रश्न बघणार आहोत ज्यामध्ये जी केचे पंचवीस आणि व्याकरणाचे पंचवीस प्रश्न राहणार आहेत त्यासाठी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे सोबतच बेल बेलायकोनलाही ऑन करायचं आहे चांगल्या प्रकारे रिव्हिजनसाठी आणि स्टडी मटेरियलसाठी आणि सर्व भरत्यांची सर्वात प्रथम अपडेट मिळवत राहण्यासाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करायचा आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वांनीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे त्यातून तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे चला तर व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी पहिला प्रश्न आहे देशातील शंभर स्मार्ट सिटीमधील राज्यातील एकूण किती शहरांचा समावेश करण्यात आला किती शहरांचा समावेश करण्यात आला तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन एकूण दहा शहरांचा समावेश करण्यात आला पुढचा प्रश्न आहे कसोटीत सहाशे विकेट घेणारा जगातला पहिला गोलंदाज कोण कोण आहे तर जेम्स अँडरसन हा आहे पुढचा प्रश्न आहे प्रथमच डॅश डॅश या ठिकाणी दिल्लीच्या बाहेर पेन्शन अदालत भरवली गेली कोणत्या ठिकाणी भरवली गेली तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन जम्मू या ठिकाणी भरवली गेलेली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश या रेल्वे स्थानकावर पहिले फिरते उपाहारगृह सुरू करण्यात आले कोणत्या रेल्वे स्थानकावर हे सुरू करण्यात आले तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन आसनसोल या रेल्वे स्थानकावर सुरू करण्यात आले या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे आठ मार्च दोन हजार वीस या महिन्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद डॅशडॅश या देशाला देण्यात आले कोणत्या देशाला देण्यात आलेले आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन चीन या देशाला हे अध्यक्षपद देण्यात आलेले आहे पुढचा प्रश्न आहे डॅश डॅशच्या लढाईच्या विजयाने हिंदुस्थानात इंग्रजी सत्तेचा पाया घातला कोणत्या लढाईच्या विजयाने या ठिकाणी हिंदुस्थानामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातलेला आहे तर प्लासीच्या लढाईच्या विजयाने हिंदुस्थानामध्ये इंग्रजी सत्तेचा पाया घातलेला आहे खूपच महत्वाचा प्रश्न आहे रिपीट होणारा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे लॉर्ड मेयो यांनी भारताची पहिली जनगणना डॅशडॅश साली सुरू केली कोणत्या साली सुरू केली तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक अठराशे बहात्तर मध्ये लॉर्ड मेयो यांनी भारताची पहिली जनगणना सुरू केलेली आहे पुढचा प्रश्न आहे स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना अठराशे मध्ये डॅश डॅश येथे केली कोणत्या ठिकाणी केली तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार मुंबई या ठिकाणी केलेली आहे पुढचा प्रश्न आहे महात्मा गांधींनी एकोणावीसशे सदौतीस मध्ये साप्ताहिक हरिजनमधून डॅश डॅश शिक्षण योजना सादर केली कोणती शिक्षण योजना सादर केली कोणत्या मधून तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता दोन वर्धा येथून केली महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी बघू शकता दहा नंबरचा महत्वाचा असा प्रश्न आहे सन एकोणावीसशे तेरामध्ये मध्ये लाला हरदयाळ यांनी डॅश डॅशची स्थापना केली कशाची स्थापना केली उत्तर आहे क्रमांक तीन गदर पार्टीची स्थापना केलेली आहे एकोणाशे तेरामध्ये लाला हरदया यांनी पुढचा प्रश्न आहे कोणार्क सूर्य मंदिर भारताच्या डॅश राज्यात स्थित आहे कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक ओडिसा या राज्यामध्ये स्थित आहे विद्यार्थी मित्रांनो पाच ऑक्टोबर ते दोन नोव्हेंबर पर्यंत या ठिकाणी एस एस सी एम टी एस ही परीक्षा चालणार आहे वायबीडी अकॅडमीने तुमच्यासाठी एक हजार पाचशे प्रश्नांचा प्रश्नसंच तयार केलेला आहे खूपच महत्वाचे प्रश्न ॲड केलेले आहे सर्व विषयांचा समावेश केलेला आहे तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी पन्नास पेक्षा जास्त मार्क मिळवून देणारा लवकरा हा पीडीएफ आहे त्यासाठी लवकरात लवकर हा फक्त पंचेचाळीस रुपयामध्ये तुम्ही खरेदी करायचा आहे खरेदी करण्यासाठी संपूर्ण माहिती मध्ये दिलेली आहे किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे लवकरात लवकर या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे गंगापूर प्रकल्प कोणत्या नदीवर आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक गोदावरी या नदीवर गंगापूर प्रकल्प आहे पुढचा प्रश्न आहे डॅश डॅशला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी म्हणतात कोणाला म्हणतात कोणत्या देशाला तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन नॉर्वे नॉर्वे या देशाला मध्यरात्रीच्या सूर्याची भूमी असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय वार रेषा ही खालील रेखावृत्तावरून निश्चित करण्यात आली कोणत्या रेखावृत्तावरून निश्चित करण्यात आली तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी बघू शकता चार क्रमांक चार म्हणजे एकशे ऐंशी रेखावृत्तावरून निश्चित करण्यात आली आंतरराष्ट्रीय वार रेषा या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे सूर्याचे आवरण कशाचे बनलेले आहे कशाचे बनलेले आहे सूर्याचे आवरण उत्तर आहे क्रमांक दोन हायड्रोजनचे बनलेले आहे सूर्याचे आवरण पुढचा प्रश्न आहे भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक असे कोणास म्हणतात कोणास म्हणतात भारतातील स्थानिक स्वराज्य शासनाचे जनक तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन लॉर्ड रिपन असे यांना म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक कोण मंजूर करते कोण मंजूर करते ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार पंचायत समिती पंचायत समिती या ठिकाणी ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक मंजूर करत असते खूपच महत्वाचा आणि रिपीट होणारा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातून राज्यसभेवर डॅश डॅश सदस्य पाठवले जातात किती सदस्य पाठवले जातात उत्तर आहे क्रमांक तीन एकोणावीस सदस्य पाठवले जातात महाराष्ट्रातून राज्यसभेवरती आणि लोकसभेवरती किती पाठवले जाते महाराष्ट्रामधून सर्वांना कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे पुढचा प्रश्न आहे भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यात सर्वप्रथम डॅश डॅश व्या घटना दुरुस्तीने दुरुस्ती केली कोणत्या घटनादुरुस्तीने दुरुस्ती केली सर्वात प्रथम तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी दोन बेचाळीसव्या व्या घटना दुरुस्तीने केली पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश हे वरिष्ठ व स्थायी सभागृह आहे कोणते वरिष्ठ आणि स्थायी सभागृह आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक राज्यसभा राज्यसभा हे वरिष्ठ आणि स्थायी सभागृह हो, आहे खूपच महत्वाचा प्रश्न आहे कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे संत नामदेव यांचा जन्म डॅश डॅश या ठिकाणी झाला कोणत्या ठिकाणी झाला संत नामदेव यांचा जन्म उत्तर आहे क्रमांक चार नरसी बामणी या ठिकाणी संत नामदेव यांचा जन्म झालेला आहे पुढचा प्रश्न आहे वातावरणात विपुल प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य कोणते कोणते आहे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक नायट्रोजन नायट्रोजन हे या ठिकाणी वातावरणात विपुल प्रमाणात आढळणारे मूलद्रव्य आहे पुढचा प्रश्न आहे सार्स हा रोग डॅशडॅशवर परिणाम करतो कशावर परिणाम करतो हा रोग तर या ठिकाणी उत्तर आहे या ठिकाणी दोन पर्याय क्रमांक दोन आहे श्वसन क्रियेवरती प्रम परिणाम करत असतो हा रोग पुढचा प्रश्न आहे आवळ्यामधील डॅश डॅश जीवनसत्व बाष्पनिल नाही कोणते जीवनसत्व बाष्पनिल नाही आवळ्यामधील तर या ठिकाणी उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन क जीवनसत्व आवळ्यामधील क जीवनसत्व हे बाष्पनील जीवनसत्व नाही महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे नाग हे क्षेपणास्त्र डॅश डॅश विरोधी आहे कशाच्या विरोधी आहे हे क्षेपणास्त्र उत्तर आहे क्रमांक दोन रणगाडा रणगाड्याच्या विरोधामध्ये आहे नाग हे क्षेपणास्त्र महत्वाचा प्रश्न आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे भाषा म्हणजे काय भाषा म्हणजे काय तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच भाषा होय पुढचा प्रश्न आहे पुढील पैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही कोणता वर्ण मराठीमध्ये मा अर्धस्वर नाही तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक या ठिकाणी तीन पर्यंत अ अ हा अर्धस्वर नाही पुढचा प्रश्न आहे मराठी व्याकरणात शब्दाच्या एकूण डॅश डॅश जाती आहेत किती जाती आहेत मराठी व्याकरणामध्ये शब्दाच्या एकूण किती जाती आहेत उत्तर आहे क्रमांक चार शब्दाची एकूण मराठी व्याकरणामध्ये आठ जाती आहेत पुढचा प्रश्न आहे उंट उंट या नामाचे श्रीलिंगी रूप ओळखा कोणते श्रीलिंगी रूप होईल उंटाचे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार सांडणी हे श्रीलिंगी रू, रूप होईल पुढचा प्रश्न आहे पुढील सामासिक शब्दाचे लिंग ओळखा भाजीपाला भाजीपाला या शब्दाचे सामासिक लिंग कोणते होईल तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पुल्लिंगी हे लिंग होईल महत्वाचा असा प्रश्न आहे तर या ठिकाणी बघू शकता पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे खालील शब्दाचे अनेकवचन रूप ओळखून योग्य पर्याय निवडा आसू निकीवाच हो सासू हो या शब्दाचे अनेक वचन रूप कोणते होईल तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन आसवे आसवे हे अनेक वचन रूप होईल पुढचा प्रश्न आहे सासू या शब्दाचे अनेक वचन ओळखा सासू या शब्दाचे अनेक वचन काय होईल तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन सासवा सासवा असे अनेक वचन होईल सासू या शब्दाचे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे व्यंजन प्लस स्वर पुढे कोणता योग्य शब्द होईल तर हो या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक तीन अक्षर हा योग्य शब्द होईल पुढचा प्रश्न आहे मंत्रालय हा शब्द विग्रह करा मंत्रालय या शब्दाचा विग्रह कोणता योग्य पर्याय इत पर होईल उत्तर आहे क्रमांक एक मंत्र प्लस आलय हा या ठिकाणी योग्य पर्याय पर होईल पुढचा प्रश्न आहे सायना नेहवाल ही महान खेळाडू आहे अधोरेखित नामाचा प्रकार ओळखा खेळाडू खेळाडू या शब्दाखाली अधोरेखित केलेल्या आहे या नामाचा प्रकार कोणता होईल तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक सामान्य नाम हा प्रकार होईल महत्वाचा असा प्रश्न आहे या ठिकाणी बघू शकता पुढचा प्रश्न आहे विशेष नाम नसणारा शब्द ओळखा विशेष नाम नसणारा शब्द ओळखा उत्तर आहे क्रमांक तीन नवलाई नवलाई हा विशेष नाम नसणारा शब्द आहे पुढचा प्रश्न आहे पुरुष वाचक सर्वनामाचे किती प्रकार पडतात किती प्रकार पडतात पुरुष वाचक सर्वनामाचे तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन म्हणजे तीन प्रकार पडतात पुरुष वाचक सर्वनामाचे लक्षात ठेवायचे महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे मी परीक्षेला आलेलो आहे सर्वनाम ओळखा मी परीक्षेला आलेलो आहे सर्वनाम कोणते आहे यामध्ये तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक एक मी हे सर्वनाम आहे पुढचा प्रश्न आहे कोणतेही विशेष नाम डॅश डॅश असते कोणतेही विशेष नाम कसे असते उत्तर आय क्रमांक चार एक वचनी असते कोणतेही विशेष नाम हे एक वचनी असते लक्षात ठेवायचे आहे खूपच वेळा रिपीट होणारा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे आई त्या मुलाला हसवते या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आहे कोणत्या क्रियापदाचा प्रकार आहे उत्तर आहे क्रमांक एक प्रयोजक क्रियापदाचा प्रकार आहे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे संस्कृतमध्ये क्रियापदाला काय म्हणतात काय म्हणतात संस्कृतमध्ये क्रियापदाला तर या ठिकाणी उत्तर आहे क्रमांक चार पर्याय क्रमांक चार म्हणजे आख्यात असे म्हटले जाते पुढचा प्रश्न आहे ई आख्यात वरून कोणता काळ ओळखला जातो ई आख्यात वरून कोणता काळ ओळखला जातो तुमच्या समोर चार पर्याय दिलेले आहेत उत्तर आहे क्रमांक एक भूतकाळ ओळखला जातो ई आख्यात वरून पुढचा प्रश्न आहे हसताना हसताना या क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार ओळखा काय होईल या क्रियाविशेषण प्र अवयचा प्रकार उत्तर आहे क्रमांक तीन धातुसाधित हा योग्य प्रकार होईल महत्वाचा असा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो वायबीडी अकॅडमीने तुमच्यासाठी तयार केलेला आहे महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सातशे पन्नास प्रश्नांचा आय एम पी पीडीएफ तो पीडीएफ खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर दिलेल्या कॉन्टॅक्टवरती या ठिकाणी दिलेल्या स्क्रीनवरती कॉन्टॅक्ट आहे त्याच्यावरती संपर्क करायचा आहे आणि लवकरात लवकर तुम्हाला खरेदी करायचा आहे त्याच्यातून तुम्हाला पंधरा प्लस मार्क नक्की भेटणार आहेत पुढचा प्रश्न आहे पक्षी झाडावर बसतो या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा या वाक्यामध्ये शब्दयोगी अव्यय कोणते आहे उत्तर आहे क्रमांक तीन वर वर हे या ठिकाणी शब्दयोगी अव्यय आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते उभयान्वी अव्यय आहे यापैकी कोणते उभयान्वी अव्यय आहे उत्तर आहे क्रमांक तीन अथवा अथवा हे उभयानवी अव्यय आहे पुढचा प्रश्न आहे शी मला नाही आवडलं ते शी मला नाही आवडलं ते शी या केवळ प्रयोगी अवयचा प्रकार ओळखा कोणता प्रकार होईल उत्तर आहे क्रमांक दोन तिरस्कार दर्शक हा अव्ययाचा प्रकार होईल महत्वाचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे ने ए शी हे प्रत्यय खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे आहेत कोणत्या विभक्तीचे आहेत ते ओळखायचे आहे ने ए शी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत उत्तर आहे क्रमांक चार क्रमांक चार मध्ये तृतीया या विभक्तीचे हे प्रत्यय आहेत पुढचा प्रश्न आहे राम आंबा खातो राम आंबा खातो या वाक्यातील प्रयोग ओळखा या वाक्यामधील प्रयोग कोणता होईल उत्तर आहे क्रमांक एक कर्तरी प्रयोग होईल पुढचा महत्वाचा असा प्रश्न आहे सर्वांनी याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे यथाशक्ती यथाशक्ती हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे अव्ययी भाव तत्पुरुष द्वंद्व आणि द्विगु कोणत्या समाजाचे या ठिकाणी उदाहरण आहे यथाशक्ती हा शब्द तुमच्यासमोर चारही पर्याय उपलब्ध आहेत आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या वाय बी डी अकॅडमी या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे सोबतच बेल आयकॉनलाही ऑन करायचं आहे